नगर या सभेला संबोधित करण्यासाठी ज्यांच्या नावावर रस्ते बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे असे सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना आमंत्रित करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। भारत माता की जय जय श्री राम। आपल्या सगळ्यांचे आवडते आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनील भेंडे, माजी आमदार माननीय आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजकुमार बडोले, माननीय श्री परिणय फुके, माननीय श्री राजेंद्र जैन, माननीय डॉक्टर हेमकृष्ण कापगते, माननीय श्री बाळाभाऊ काशीवार, वीरेंद्रजी अंजनकर, यशुलालजी उपराडे, पंकजजी रहांगडाले, यशवंतजी गणवीर, रचनाताई शहाणे घाणे, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांना आणि बहिणींना, या लोकसभा मतदार क्षेत्रातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी या सगळ्यांचं समर्थन घेऊन माननीय सुनील भेंडे उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर झालेलं काम आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे त्या कामाबद्दल पुन्हा मी सांगण्याची काही गरज नाही आहे। पण ही सगळी कामं होण्यामागे सातत्याने या कामाचा पाठपुरावा करणारे आणि ही कामं मंजूर करण्याकरता परिश्रम करणारे कोणी प्रमुख व्यक्ती असतील तर ते खासदार सुनील भेंडे आहे की ज्यांनी सातत्याने याचा प्रयत्न केला। आपला जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा आहे। जल, जमीन, जंगल आणि जानवर याचा विकसित नवीन आर्थिक धोरणाच्या आधारावर या भागाचा विकास करण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। मी वरतून बघत होतो की या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धानाची लागवड झालेली आहे, कधी कधी वीज कमी पडते। मी आपल्याला आणि मंचावर उपस्थित सगळ्या आमदारांना विनंती करीन की भारत सरकारने आता सौर ऊर्जा पंपाकरता फार चांगली योजना तयार केलेली आहे। माझ्या स्वतःकडे तीन विहिरी आहे आणि तिन्ही विहिरीवर साडेसात हॉर्स पॉवरचे तीन पंप आहे। रोज 10 तास मला पाणी मिळतं आणि त्यामुळे माझं 60 एकराचं सिंचन सहज होतं। त्यामुळे या भागामध्ये ज्यांच्याकडे जरी इलेक्ट्रिकचा पंप असला तरी सोलरचा पंप जर आपण सगळ्यांनी घेतला आणि भारत सरकारच्या योजनेतून घेतला तर त्यावर भरपूर सबसिडी आहे। या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने विकासाचा प्रमुख मुद्दा आहे पाणी। या भागामध्ये मोठी मोठी धरणं आहेत। मला आता परिणय फुकेंनी आपल्या भाषणात सांगितलं की या भागामध्ये एका सिंचन योजनेचं काम वन खात्यामुळे अडकून पडलेलं आहे। निवडणूक झाल्याबरोबर पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा करून मी आपलं हे काम करून देईन असं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो। काय झाशी नगर उपसा सिंचन योजना, या भागामध्ये पाण्याची उपलब्धता झाली तर इथला शेतकरी अतिशय मेहनती आणि परिश्रमी आहे। या भागामध्ये धानाबरोबर मक्याची लागवड पण झालेली आहे, ऊसाची पण लागवड आहे। पण आज शेतकऱ्यांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की आपण एका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत। आपल्या देश जगामध्ये सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवते, पाम तेलाचा भाव मलेशिया ठरवतं, साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो। डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर याच्या किमती ठरतात। आपल्या देशामध्ये कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत, संत्रा स्वस्त आहे, संत्र्याचा ज्यूस महाग आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे
की आपला क्रॉप पॅटर्न आपण कसा केला पाहिजे की ज्यातून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो। एकीकडे कोणता वाण लावायचं असेल त्याचा विचार केला पाहिजे आणि जे वाण तयार होईल त्याच्यावर प्रोसेसिंग इंडस्ट्रीची सुरुवात झाली पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की आपल्या भागे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन खूप मोठं आहे। विदर्भात सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात आहे, परंतु या ठिकाणी दुधाला जेवढा पाहिजे तेवढा भाव मिळत नाही। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की निवडणूक संपल्यानंतर भंडारा गोंदिया जिल्हा देखील मदर डेअरीच्या अधीन आपण घेऊ आणि इथल्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळवून देऊ याचं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो। नागपूरमध्ये 450 कोटी रुपयाचा मदर डेअरीचा प्रकल्प आता त्याचं काम सुरू झालेलं आहे। चीज, पनीर, आईस्क्रीम, रसगुल्ला, गुलाबजामूनचं मिक्स, संत्र्याची बर्फी हे सगळं त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथून ते निर्यात होणार आहे। शेतमालामध्ये मला आनंद आहे की या भागामध्ये इथेनॉलचे प्रकल्प उभे होत आहेत। मी मागच्या सभेत सांगितलं की या देशातला शेतकरी अन्नदाता आहे, पण हा शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर हा शेतकरी आता ऊर्जादाता झालेला आहे। केवळ ऊर्जादाता नाही तर पंजाब हरियाणामध्ये मी इंटरेस्ट घेतला आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आपलं जे तणस आहे ज्याला पंजाब हरियाणामध्ये परली असं म्हणतात राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून आता बायो बिटुमिन म्हणजे डांबर पण तयार करण्याचे कारखाने सुरू झाले आहेत। एवढंच नाही तर पानिपतमध्ये आपल्या धानाच्या तणसापासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायो बिटुमिन पर डे आणि 76,000 टन म्हणजे 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल हवाई इंधन तयार होणार आहे वर्षाला। शेतकरी आता विमानाला लागणारं इंधन तयार करणार आहे। आपल्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि फॉसिल फ्युएलची आयात 16 लाख कोटी रुपयाची आहे। तांदुळापासून तयार होणारा इथेनॉल, मक्यापासून तयार होणारा इथेनॉल हे पेट्रोलला अल्टरनेटिव्ह आहे। माझ्याकडे नागपूरला एक गाडी आहे इनोव्हा टोयाटोची, दिल्लीत पण आहे, ती 100% इथेनॉलवर चालते आणि ॲव्हरेजची पेट्रोलबरोबर तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडतो। ग्राहकांचाही फायदा आहे आणि प्रदूषणापासून पण मुक्ती आहे। मी ट्रान्सपोर्टचा मंत्री या खात्याचा, बजाज, टीव्हीएस, हिरो हे सगळेजण आता 2-व्हीलर आणि 3-व्हीलर हे इथेनॉलवर त्यांनी तयार केलेले आहे आणि इंडियन ऑइल आता इथेनॉलचे 300 पंप सुरू करत आहेत आणि मला आनंद आहे की आता लोक पेट्रोल घ्यायच्याऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या विकत घेतील। येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आपला राईस स्ट्रॉ पासून सीएनजी आणि एलएनजी तयार होत आहे। मी नागपूरमध्ये 3 पंप सुरू केले, वणीमध्ये सुरू झाला, उमरेड रोडवर सुरू झाला आणि डिझेलच्या तुलनेत 50% बचत आहे। जर आपला शेतकरी वर्षाला 1 लाख रुपयाचं डिझेल वापरत असेल तर सीएनजीचा खर्च फक्त 50,000 रुपयाचा आहे, म्हणजे 50,000 रुपयाची बचत होणार आहे। आमच्या देवाड्याच्या कारखान्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये आम्ही 35 कोटी रुपयाचा प्रकल्प टाकून सुरू करतो आहे की तणसापासून आता सीएनजी तयार होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातले ट्रक, बसेस, ट्रॅक्टर आणि कार या आपल्या तणसापासून सुरू झालेल्या सीएनजीवर चालतील असा माझा दृढ विश्वास आहे। आज आपल्याला केवळ गहू, तांदूळ, ज्वारी, मका, ऊस लावून काही आपली परिस्थिती बदलू नाही शकत। नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे। आपल्या भागामध्ये विशेषतः आमच्या तिकडे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आम्ही द्रोण वापरला, माझ्या स्वतःच्या शेतीवर द्रोण वापरला, द्रोणमधून फवारा केला, 3,000 एकरमध्ये द्रोण वापरला। आपल्या वेला कारखान्याचे उपाध्यक्ष वर्माजी त्यांच्याकडे 2 द्रोण त्यांच्या मुलांनी विकत घेतले आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आहे
की आता नैनो युरिया आला, नैनो मिश्र खत आला, आमच्या सरकारने आणला आहे। एक बॉटल 250 ml ची बरोबर एक पोत। आपण जेव्हा युरिया फेकतो, सुफला फेकतो, मिश्र खत फेकतो, 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकांना मिळतं। पण जेव्हा द्रोण मधून आपण नैनो युरिया मारतो तेव्हा 75% पिकाला जातो आणि 25% फक्त वेस्ट होतो। त्यामुळे एका एकरामागे उसाला चार पोते युरिया आणि चार पोते मिश्र खत याच्याऐवजी दोन बॉटल युरियाचा आणि दोन बॉटल मिश्र खताचा, म्हणजे एक बॉटल बरोबर एक पोत, म्हणजे कमीत कमी चार पोते खताची आपली बचत होते। टू सेव मनी इज टू अर्न मनी, आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे। आपल्या जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन मोठं आहे। मी आपल्याला मला सांगताना आनंद होतो, आपण नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे। पशुसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांना त्यांच्या बरोबर बसून मी स्वतः योजना तयार केली आणि ती योजना आहे की आपल्याकडे जशी टेस्ट ट्यूब बेबी तयार होते तशी आता टेस्ट ट्यूब गोरी तयार व्हायला लागली आहे। 1952 मध्ये आपल्या देशातून ब्राझीलमध्ये गाय गेली होती, गीर जातीची। तिथे ती 60 लिटरची गाय डेव्हलप झाली आणि तिच्यापासून जो सांड तयार झाला त्याचं नाव होतं टोरँडो। त्याचं सिमेंस आपण इंडियामध्ये आणलं आणि आपल्या 2 लिटरच्या गाईला दिलं तर 20 लिटरची गोरी तयार झाली। आणि जसं आता आपण बेटी बचाव अभियान करतो टेस्ट ट्यूब बेबी, तसं एम्ब्रियो ट्रान्सफर 2 लिटरच्या गाईमध्ये तिचा गर्भ बदलवून आपण त्या ठिकाणी दुसरा गर्भ विकसित करतो, एम्ब्रियो ट्रान्सफर करतो आणि त्यातून आता 20-20 लिटरच्या गाई तयार व्हायला लागल्या। आता अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहे की 100% गोरीच होईल, गोरा होणार नाही, म्हणजे बेटी बचाव अभियानाची गरज नाही। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की देशात असे 3 प्रकल्प सुरू झालेले आहेत। एक नागपूरच्या व्हेटरनरी कॉलेजला मी मिळवून दिला, दुसरा पवार साहेबांनी बारामतीत सुरू केला आणि तिसरा चितळे यांनी सांगलीमध्ये सुरू केला आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली। मी आज लाखणीच्या आपल्या गिरीपुंजांना सांगितलं की तुम्ही आता या ठिकाणी या प्रकल्पामध्ये ब्राझीलच्या गायीपासून तयार झालेला सांड आपल्याकडे आणा। माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहे दिवे म्हणून, त्यांच्याकडे टेस्ट ट्यूब गोरी तयार झाली एम्ब्रियो ट्रान्सफर करून आर्वीच्या भागात 8 गोऱ्या आणि 4 गोऱ्या आहेत। आता हे सुरू झालेलं आहे। भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं अनुदान आहे आणि आपल्या प्रत्येक गावामध्ये 20-20, 25-25 लिटर दूध देणाऱ्या गायी झाल्या तर शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढणार आहे याचा आपण विचार करा। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात मदर डेअरीचं एक्सपान्शन, अनेक प्रॉडक्ट तयार करून नागपूरवरून विदर्भाचं सगळं दूध संकलित करून 40 लाख लिटर पर डे पर्यंत संकलित करून त्या दुधाचे प्रॉडक्ट जगात निर्यात करण्याचं आपलं काम आहे। जोराने या कामाला सुरुवात झालेली आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे की जसा आपण पाण्याचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाकडे विशेष रूपाने लक्ष देण्याची गरज आहे। मला 9 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट मिळालेल्या आहे आणि या ज्या 9 डिलीट मिळालेल्या आहेत त्यापैकी 5 डॉक्टरेट डिलीट्स मला कृषी विज्ञानामध्ये मिळाल्या। पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा ज्योतिबा फुले ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी राहुरी, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद, त्याचबरोबर परभणी कृषी विद्यापीठ आणि रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड आणि देशातल्या अजून 5 ठिकाणी 4 ठिकाणी मला डिलीट मिळाल्या। मी एवढा हुशार नाही आहे पण यामध्ये पाण्यावर जे चांगलं काम झालं ते मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्याकडे आपण लक्ष द्या। मी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये अकोल्याला 36 तलाव बांधून दिले, परभणीच्या विद्यापीठात 40 तलाव बांधले, बोरगाव मंजूला तलाव बांधले, आपल्या बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावर सगळ्या तलावांचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, नाल्याचं नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं, शेततळे बांधले फुकटात आणि ते मटेरियल रोडच्या कामात आणलं जे 15,000 धनकर समाजाचे लोक बुलढाण्याच्या भागातले पाऊस पाणी नसल्यामुळे
त्या ठिकाणून मायग्रेट व्हायचे निघून जायचे आता यावर्षी कोणीही जात नाही। जसं माझ्या घरी आता 12 तास पाणी उपलब्ध झालं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात ही चळवळ चालवण्याची गरज आहे। मोठे धरण होत राहतील, तलाव आहेत आपल्याकडे। मी आताच परिणय फुकेंना, मेंढे साहेबांना आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तलावाचं खोलीकरता, आम्ही भंडारा ते तुमसर ते बालाघाट मोठा रस्ता बांधतोय। मी सांगितलं 10,000 विहिरी चार्ज होईल, एवढं जलसंवर्धन मी फुकटात करून देतो, एक रुपया खर्च करायची गरज नाही आहे। सगळी नदी नाल्याचं खोलीकरण करून देतो, तुम्हाला मोठे मोठे तलाव बांधून देतो आणि पाण्याचं संवर्धन झालं तसं बँकेत आपण पैसे डिपॉझिट करतो आणि गरज पडल्यावर जसे पैसे विड्रॉ करतो तसं पावसाळ्यात पाणी डिपॉझिट करायचं आणि उन्हाळ्यात विड्रॉ करायचं। हे जर झालं तर आपल्या शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही नशिबाना की तुमच्या भागे धरणं आहेत, पण जिथे धरणाचं पाणी नाही तिथे जलसंवर्धन केलं पाहिजे, उत्पादन खर्च कमी केला पाहिजे, पूरक उद्योग सुरू केले पाहिजे। पुढच्या महिन्यामध्ये देवाड्याला तनसापासून सीएनजीच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे, आपण जरूर या। टेक्नॉलॉजी हे भविष्य आहे, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान म्हणतो, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ, ज्ञानाचं रूपांतर संपत्तीमध्ये करणं हे आपलं भविष्य आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल इकॉनॉमीमध्ये कशाची कमी आहे, काय सरप्लस आहे, याचं अध्ययन शेतकऱ्यांनी करायची गरज आहे। आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्य तेल आयात करतो, आपल्या देशामध्ये तेलाची कमी आहे, आपल्या देशामध्ये मसुरीची कमी आहे, कधी डाळीची कमी येते, त्यामुळे आपल्याला डिमांड अँड सप्लायमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे ते बघितलं पाहिजे। समस्या आहेत, विजेची कमी असेल तिथे रूपटॉप सोलर लावलं पाहिजे, 2.40 रुपये युनिट वीज आहे, ही शाळा आहे, हे सगळे शेड उपरवती आहेत, या सगळ्यावर जर आपण सोलर पॅनल लावले तर या शाळेला विजेचं बिल भरायची गरज पडणार नाही। नागपूरला मी सुरेश भट सभागृह बांधलं, 80 त्या ठिकाणी एअर कंडिशनिंग आहे, 2200 लोक बसतात। मला कमिशनर साहेबांनी सांगितलं की एका कार्यक्रमाकरता 80,000 रुपये 2 तासाचे घ्यावे लागेल। मी म्हटलं मग उपयोग काय बांधून, गरीब माणूस कार्यक्रमाकरता कसं घेईल, म्हणजे किती रेट, म्हणलं 8,000, म्हणजे शक्यच नाही, म्हणलं सगळं शक्य आहे। माझ्या डिक्शनरीमध्ये शक्य नाही, अशक्य हा शब्द नाही। मी सगळ्या त्या सभागृहाच्या वरती सोलर लावलं, 80 कार्यक्रमाची वीज फुकट मिळते, एअर कंडिशन फुकट, लाईट फुकट, विजेचं बिल पडत नाही आणि 8,000 रुपयात 2200 कॅपॅसिटीचं एअर कंडिशन सभागृह जनतेकरता खुलं झालं। माझी आपल्याला विनंती आहे की समस्यांमधून मार्ग काढला पाहिजे। या ठिकाणी तलाव आहे, आम्ही नागपूरला मीटिंग घेतली होती, गोड्या पाण्यातले झिंगे आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे, मी तर खात नाही पण लोक खूप खातात। सिंगापूरमध्ये 8,000 रुपये किलो भाव आहे, दुबईमध्ये 6,000 रुपये किलो भाव आहे आणि भंडाऱ्यात 500-600 रुपये किलो भाव आहे। मी आता नवीन समुद्र मुंबईचा नागपूरपर्यंत आणलेला, सिंधीला पोर्ट आलेला, डायपोर्ट सॅटेलाइट पोर्ट, आता एक्सपोर्ट इम्पोर्ट इथून डायरेक्ट जगात सुरू झालेला आहे। मी स्वतः 20 कंटेनर भाजी आयक्यूएफ मध्ये टाकून फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या, ती भाजी वर्षभर ताजी राहते आणि 20 कंटेनर भाजी अमेरिका आणि कॅनडाला नागपूर आपल्या वर्धेतून एक्सपोर्ट करतो। आणि म्हणून आज आपल्या जिल्ह्यामध्ये या मालगुजारी तलावामधून आपण जर फिशिंगचा व्यवसाय वाढवला तर ब्लू इकॉनॉमी 7.5 लाख करोडची या देशात होऊ शकते। सरकारच्या योजना आहेत, या ठिकाणी ऊसाचं उत्पादन अनेक लोक करतात,
साखरेचा धंदा घाट्याचा आहे, दरवर्षी 30 कोटी रुपयाचं नुकसान आम्ही करतो, पण शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून ते चालवतो। मला आपल्याला हेच सांगायचं आहे की शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे, स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे, गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि शेतकरी शेतमजूर दलित पीडित शोषित आदिवासी यांचा विकास झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर किसान यांचं कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून भविष्यामध्ये हायड्रोजन तयार करणारा शेतकरी आपल्याला तयार केला पाहिजे, हवाई इंधन तयार करणारा शेतकरी तयार केला पाहिजे, आपल्या देशामध्ये शेतमालाला एक्सपोर्ट करणारा शेतकरी तयार केला पाहिजे। मी सांगतो त्या कदाचित तुम्हाला कठीण वाटेल पण अशक्य नाही आहे। तुम्हाला माहिती आहे की मी लोकांना मूर्ख बनवणारा नेता नाही आहे, विदर्भाच्या भाषेत म्हणून नेते आले का लोकाला चिवत्या बनवतात, पण चिवत्या मी चिवत्या बनवला नाही आहे। ते मगाशी सांगितलं ना त्यांनी चंद्रिका पुरेंनी की मी सांगितलं की मैं जो बोलूंगा वही करूंगा और जो करूंगा वही कहूंगा, डंके की चोट पर बताऊंगा कि ये हो सकता है और अगर हो सकता है तो पहले मैं करके दिखाऊंगा और फिर आपको करने के लिए कहूंगा, ये वचन मैं आपको देता हूं। मैं सब प्रयोग करता हूं, बहुत नुकसान उठाया मैंने, बालों से अम्यूनो एसिड बनाता हूं, तिरुपति से 4 ट्रक बाल खरीद के लाता हूं और पूरे देश में पॉपुलर हुआ है प्लांट बूस्टर करके। भगवान की कृपा से मैं कोई उद्योगपति और धंधा नहीं कर रहा, अब हमारे कृषि प्रकल्पों का टर्नओवर 2500 करोड़ है, 15000 लोगों को काम मिला, मेरा पैरेलल गवर्नमेंट है, मैं सरकार के पास नहीं जाता, सरकार के पास कोई भीख मांगने के लिए कोई सब्सिडी मांगने के लिए नहीं जाता, अपने भरोसे काम करता हूं और जिसमें दम होता है वो जहां लात मारता है वहां पानी निकलता है, वो जनता मेरे सामने बैठी है कि आप भी ये कर सकते हैं। या जिल्ह्याचं चित्र बदलवायचं आहे, नागझिरा सारखं सुंदर जंगल है, आज जगातून टूरिस्ट येऊन आले, नागपूर टायगर कॅपिटल झालेला आहे, ताडोबा उमरेड पेज काना नागझिरा या सगळ्या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात। मला विश्वास आहे की आंबोऱ्याला आम्ही जागतिक पर्यटन स्थळ तयार करतोय। तुमच्यापैकी कोणी आंबोऱ्याला गेले होते का, हात वरती करा। सुंदर पूल बांधलेला आहे, त्या पुलावर कॅप्सूल लिफ्ट लावलेला आहे, वरती जाता येतं, कॉफी पिता येते आणि काचेतून पूर्ण धरण पाहायला मिळतं, खालचं पाणी पाहायला मिळतं। तिथे आता लाईट अँड साऊंड शोचं काम सुरू आहे, 3 महिन्यात पूर्ण होणार आहे। मी आता नागपूर जिल्ह्याच्या डिप्युटीतून 2 हॉवरक्राफ्ट विकत घेतले आहे, 60 किलोमीटर स्पिंटी जाणार आहे आणि आंबोरा ते भंडारा कोसीच्या बॅक वॉटर पर्यंत 60 किलोमीटरच्या स्पीडनी 1 फूट पाण्याच्या वरती उठून हॉवरक्राफ्ट धावणार आहे आणि तुम्हाला तिथे येण्याची संधी मिळणार आहे, जगातले पर्यटक तिथे येतील। आताच महिंद्रा रिसॉर्टचे चेअरमन केपी गुरुनानी आले, त्यांना मी पाठवलं, तिथे मोठा रिसॉर्ट टाकतात, तिथे मोठा रोजगार, तिथे वॉटर स्पोर्ट्स ॲडव्हेंचर स्पोर्ट 2 पहाड आहेत, त्याच्यामध्ये त्या रोपला आपण पकडून इकडनं तिकडे तिकडनं इकडे जाता येईल असे नवीन नवीन खेळ आणणार आहे, जगातली माणसं येतील आणि भंडारा जिल्ह्यातल्या आणि नागपूर जिल्ह्यातल्या हजारो युवकांच्या हाताला काम मिळेल हे स्वप्न आहे। फ्लोटिंग रेस्टॉरंट तयार करणार आहे, कारण आपल्या युवकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे। मी नेहमी सांगतो की आता वेळ आलेली आहे की वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स। राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, राजकारण म्हणजे समाजकारण सेवाकारण विकासकारण आहे। अनेक लोकांची सेवा केली पाहिजे, मी 45,000 जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत केले, 350 लोक जे स्ट्रेचर होते त्यांना पाय लावून दिले जर्मनी आणि लंडनहून आणून, ते फुटबॉल खेळायला लागले आणि बुलेट चालवायला लागले, 1 लाख लोकांचे डोळे तपासले। माझी विनंती आहे सुनील मेंढेंना की माझ्याकडे गाडी आहे, मी भंडारा गोंदिया जिल्ह्यात पाठवतो,
सकाळी जेवढे दिव्यांग आहे ज्यांना पाय नाही हात नाही त्यांचा सकाळी माप येईल आणि संध्याकाळी सगळ्यांना हात आणि पाय फुकट लावून देईल। तुम्ही या कामात भंडारा जिल्ह्याला दिव्यांगापासून मुक्त करा। कोविडच्या काळामध्ये किती मदत आपण सगळी लोकांना केली। मी 100 कोटी रुपयाचा साहित्य विदर्भात वाटलं, रेमडेसिवीर बनवलं, फंगसचे इंजेक्शन बनवले आणि त्यावेळी सुनील मेंढे माझ्याकडे आले, ऑक्सिजन भंडाराला पाठवायचो, सिलेंडर पाठवले, बायपॅक पाठवले, कॉन्सन्ट्रेटर पाठवले, 90 एम्ब्युलन्सेस दिल्या, चंद्रपूर, नागपूर, अमरावती सगळ्या सरकारी हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांट लावून दिले। आणि एवढंच नाही, जेव्हा लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता तेव्हा एअरफोर्सच्या चीफला फोन करून विमान नागपुरात आणलं, त्याच्या ट्रक घातली आणि ट्रक ठेवून विमानात ठेवून विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरला पाठवली आणि ऑक्सिजन आणून गरीब लोकांचं प्राण वाचवण्याचं काम केलं। हे का करू शकलो? कारण तुम्ही आम्हाला संधी दिली, तुम्ही आम्हाला समर्थन दिलं, तुम्ही आमचं सरकार आणलं। मी नेहमी सांगतो नागपूरच्या जनतेला की मी हे सगळं का करू शकलो याचं क्रेडिट मला नाही आहे, याचं क्रेडिट नागपूरच्या जनतेला आहे। कारण तुम्ही मला जर निवडून दिलं नसतं तर मला कामच करता आलं नसतं। आणि म्हणून आज सुनीलच्या रूपाने एक उच्च विद्याविभूषित इमानदारीने काम करणारा आणि त्याच्या मागे तुतारी घेऊन मी उभाच आहे। बरोबर सही रस्त्यावर चालला नाही तर टोचल्याशिवाय राहणार नाही। मोदीचं इंजिन आहे, माझं इंजिन आहे आणि भंडारा गोंदिया जिल्हा बाहेरचा नाही आहे, मी पूर्ण विदर्भाचा आहे। मी शेतकरी शेतमजुरांचा आहे। गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, विदर्भाचा विकास झाला पाहिजे, विदर्भामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढल्या पाहिजे, विदर्भातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही काम केलं। जात पात पंथ धर्म भाषा याचं काम नाही केलं। मी सांगतो लोकांना की कुठलाही माणूस त्याच्या जातीने मोठा नाही आहे, त्याच्या गुणांनी मोठा आहे। या समाजातली जातीयता अस्पृश्यता समूळ नष्ट केली पाहिजे। आणि म्हणून माझ्याकडे लोक येतात तेव्हा त्यांना सांगतो की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात। मी नाही करत, कोणाला आवडो का ना आवडो, मी आपल्या विचारावर पक्का असतो। दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की काही लोक निवडणुकीच्या काळामध्ये अपप्रचार करतात की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार आहे, 400 जागा आल्या की संविधान बदलवणार आहे। मी लॉ ग्रॅज्युएट आहे, तुमच्यामध्ये अनेक वकील असतील, इथे बसलेले असतील। सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी कॉन्स्टिट्युशनल बेंचनी एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज। संविधानचे जे सायलेंट फीचर्स आहेत ते चेंज होऊ शकत नाही। मग संविधान कोणी तोडलं? इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, लोकांना जेलमध्ये टाकलं आणि काँग्रेसवाल्यांनी 80 वेळा संविधान तोडायचं काम केलं। आणि आमच्या नावाने शंख फोडतात, मताच्या राजकारणामध्ये दलितांच्या मनात भीती निर्माण करतात की आम्ही आरक्षण रद्द करणार आहोत, आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहोत। हे विष का कालवता? जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात। त्यांना माहिती आहे आपल्या पार्टीचा बँड बाजा वाजलेला आहे, आपण निवडून येत नाही, त्यामुळे मुसलमानांना सांगतात देखो ये बीजेपी आरएसएस वाले खतरनाक आहे, ये चुनकर आएंगे तो आपका कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ। उज्ज्वला योजनामध्ये आम्ही गॅसचे सिलेंडर दिले, सगळ्यांना दिले, दलित मुसलमान फरक केला का? नाही केला। आयुष्य योजना आणली, सगळ्यांना बेनिफिट दिले, फरक केला का? अशी एक योजना सांगा की ज्या योजनेमध्ये जात पंथ धर्म आणि भाषेच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट केलं। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो, यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सामाजिक समता आणि आर्थिक समतेचा
तत्व जगासमोर मांडलं ते बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत। महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी सामाजिक सुधारणेचा इतिहास केला ते आमचे आदर्श आहेत। ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन डॉक्टर अब्दुल कलाम ज्यांनी विज्ञानाची कास धरली ते आमचे आदर्श आहे। आम्हाला असा देश तयार करायचा आहे की ज्या देशामध्ये कोणी जात पंथ धर्म भाषा सेक्स आणि सत्ता संपत्तीच्या आधारावर मोठा राहणार नाही। मोदीजींनी मला सांगितलं होतं, मी सगळ्या मंत्र्यांचे लाल दिवे काढले, अधिकाऱ्यांचे दिवे काढले, सब समान लाईन में लगाओ, विमानतळावर मंत्री पण लाईन मध्ये आमदार पण खादा, नो स्पेशल व्हीआयपी, सब एक आहे। याचं कारण तुम्ही मालक आहात, आम्ही नोकर आहोत। तुम्ही विश्वस्त आहात, तुम्ही आम्हाला फक्त काम करणारे आम्ही सेवक आहोत। ही राजकारणाचा धंदा न करता, राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा नाही आहे, राजकारण हा सेवा करण्याचं काम आहे। पैसा कमवणं गुन्हा नाही आहे। तुम्ही उद्योगात व्यवसायात शेतीत जरूर पैसा कमवा, पण जनतेची सेवा निस्वार्थ निरपेक्ष आणि समर्पित भावनेने करा, हेच भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे। मला परवा एका टीव्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळ्यात मोठं काम कोणतं केलं, तो म्हणाला तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, दिल्ली मुंबई हायवे बांधला, 1 लाख कोटीचा अनेक हायवे बांधले, टनेल बांधल्या। मी म्हणलं माझ्या आयुष्यात एकच चांगलं काम झालं की 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता। गरीब माणूस 1 क्विंटलचा पोता आपल्या खांद्यावर ठेवत होता। माझ्या आयुष्यात एकच काम केलं की मोठं काम माझं झालं ज्याचा मला आनंद आहे, ते म्हणजे मी मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा देशात आणला, ई कार्ट आणलं। आता कोणी माणूस माणसाला खिचत नाही, कोणी पोतं पाठीवर ठेवत नाही। या गरीब दलित अल्पसंख्याक समाजातल्या अनेक लोकांना मानवी शोषणापासून मुक्त करण्याचं भाग्य मला मिळालं, हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम झालं। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे 60 वर्षात नाही झालं ते 10 वर्षात करून दाखवा। मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं, आणि आज सुनीलच्या रूपाने एक उत्तम चांगला खासदार ज्यांनी अनेक कामं केली त्या सगळ्याचा उल्लेख करण्यात मी वेळ घालवणार नाही। मी 10,000 कोटी रुपये दिले, अनेक रस्ते पूल करून दिले, सुनीलने प्रत्येक कामाचं फॉलोअप केलं। आणि म्हणून या निवडणुकीमधून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सुनीलला प्रचंड मताने विजयी करा, आपली सेवा करण्याची संधी द्या। आणि सुनीलचे 2 गॅरंटर आहेत, त्याच्या कामाची गॅरंटी घेतली आहे, एक आहे नरेंद्र मोदी आणि दुसरा आहे नितीन गडकरी। काही नाही झालं तर माझ्याकडे मी करून देईन, पण त्याला प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करतो। आणि माझं भाषण संपवतो, माझ्याबरोबर जोरात नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। धन्यवाद सर। त्यानंतर या सभेच्या आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो।